ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पैशांची उधळपट्टी या अनेक कारणांमुळे काही प्रमाणात टिकेची ध्वनी होत असलेल्या दहीहंडी महोत्सवाला आज पुणे विचारपीठ आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने परंपरेला सामाजिक भानाची जोड देत एक सोनेरी किनार प्राप्त करून देण्यात आली आहे. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भगवान श्रीकृष्ण विचारांची रुग्णसेवेची दहीहंडी उत्सव ससून हॉस्पिटलमध्ये साजरी झाली आहे. मुंबईत दहीहंडी दरम्यान मुंबई महापालिकेने प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 2 वॉर्ड राखून ठेवण्याचे आदेश दिले होते. ही बातमी वाचण्यात आल्यानंतर या पर्यायाला नक्की काय सकारात्मक पर्याय देता येईल याचा विचार करत रवींद्रअण्णा माळवदकर सामाजिक जाणीवेचं भान ठेवत पुणे विचारपीठ आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही दहीहंडी साध्या पद्धतीने साजरी केली गेली आहे. प्रत्येक सार्वजनिक कामात पुण्याने महाराष्ट्राचं नेतृत्व केले तोच धडा या कृतीतून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आज गिरवला गेलाय. आज ससून हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक वॉर्डमधील रुग्णांच्या हस्ते प्रतिकात्मकरित्या दहीहंडी फोडण्यात आली आहे. ही संकल्पना राबवण्याचं आमचं 10वं वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी मी वर्तमानपत्र वाचत असताना त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली, मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेचे 2 वॉर्ड रिकामे केलेत आणि ते अशासाठी केले की दहीहंडीमध्ये जे गोविंदा पडतील, जखमी होतील, त्यांच्यावर इलाज करण्यासाठी. त्या क्षणाला माझ्या मनात असा विचार आला की ही दहीहंडी आणि हे जर गोविंदा जखमी होणार असतील आणि हे ॲडमिट होणार असतील तर याचा अर्थ या उत्सवाला काहीतरी चुकीचं स्वरूप लागलेलं आहे. हे समाजाच्या उपयोगाचा नसून काहीतरी विचित्र विकृतपणा त्याच्यात येतो आहे. म्हणून याला पर्याय मनात विचार केला आणि अशा कल्पना सुचली की आपण असं करूया, जे ऑलरेडी ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये जो ॲडमिट आहे त्या पेशंटच्या हस्ते ससून हॉस्पिटलला जाऊन आपण ही मानवतावादी रुग्णसेवेची भगवान कृष्ण विचाराची दहीहंडी साजरी करूया. सुमारे 1400 सुगंधी दुधाच्या पिशव्यांची दहीहंडी उभारून ससून हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक वॉर्डमधील रुग्णांच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात आली आहे. दहीहंडी फोडल्यानंतर ऑर्थोपेडिक वॉर्डमधील गोविंदा, गोपाळा, गोपिका, सुदामारूपी रुग्णांना दुधाचं वाटप करण्यात येते. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं मत अजय चंदनवाले यांनी व्यक्त केलं आहे. पुणे विद्यापीठ व साखळी तालमीपी राष्ट्रीय जे आपल्या मंचातर्फे जी आजची दहीहंडी माननीय रवींद्रअण्णा माळवदकरांनी गेले 10 वर्षापासून जे करत आहेत ही खरोखर संकल्पना चांगली. तसेच त्यांचे कार्याध्यक्ष कात्रे आणि या आजचं हे 10वं वर्ष आहे. त्याच्या एरवी आपण दहीहंडी करताना किंवा लाखो रुपयाच्या देणग्या लावतो हे लावतो, पण अण्णांनी जे काही कार्य करतात ते माळवदकर साहेब हे खरोखर त्या हंडीच्या रूपाने प्रत्येक रुग्णापाशी दुधाच्या रूपाने श्रीकृष्ण पोहोचणार आहे. आणि ही जी संकल्पना ही खरोखर कौतुकास्पद आहे, अभिनंदनास्पद आहे.